आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। पूर्णा रेल्वे स्थानक भागातील तडीपार मैदानावर रक्ताच्या थरळात पडलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याच्या घटनेला 24 तास सुद्धा उलटले नसतानाच चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरण या गावी एका 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मद्यपी मुलानंच दगडानं ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलीस पाटलांनी आज चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना याबाबतची माहिती कळविली। घटनास्थळावर वयोवृद्ध महिला सुलोचनाबाई सोनटक्के यांचा मृतदेह आढळून आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मानंद गावंडे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला, तेव्हा मद्यपी मुलानंच मातेची हत्या केल्याची बाब निदर्शनास आली। पोलिसांनी संबंधित मुलाला तात्काळ ताब्यात घेतलंय। आपण दारूच्या नशेतच आईचा दगडानं ठेचून खून केला असल्याची कबुली त्यानं दिली असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तातडीनं लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज परभणीत जोरदार दुचाकी रॅली काढण्यात आली। 21 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथील संघटनेच्या कार्यकारिणीत जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात व्यापक चर्चा झाली होती। विशेषतः राजस्थान, छत्तीसगड, गोवा व अन्य राज्यांमधील राज्यमंत्री सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। त्याच धर्तीवर राज्य सरकारनं सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी असा आग्रह या कार्यकारिणीतून करण्यात आला होता। त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यात आंदोलनाचाही निर्णय घेण्यात आला होता। राज्य कार्यकारिणीच्या सूचनेप्रमाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश जोशी, प्रशांत शिरस, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी कारेगाव रस्त्यावर जलसंपदा विभागाच्या मैदानापासून दुचाकी रॅली काढली। या दुचाकी रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। दरम्यान या रॅलीचं जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर सभेत रूपांतर झालं। यावेळी तिथं भजन व आंदोलन देखील करण्यात आलं। कर्मचारी संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे सेवेत आले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी बाईक रॅलीचे आयोजन केले होते। या ठिकाणी सदर रॅली जायकवाडी परिसरापासून ते स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा परिषद नवीन, तसेच शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी इथे येऊन तिचा समारोप झालेला आहे। आज आम्ही जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे। आमची एकच मागणी आहे, या सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू। खास मान्सून धमाका सेल आहे त्या किमतीवर चक्क 20-50% सूट। पद्मावती साडी डेपो, परभणीकरांसाठी मान्सून विशेष सेल। यामध्ये काठपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, शूटिंग, शर्टिंगवर तब्बल 20-50% सूट। 499 रुपयात 2 प्रिंटेड साड्या, 499 रुपयात 2 कॉटन साड्या, 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस। आजच भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून एका दिवशी 2 बालविवाह रोखण्यात आलेत। 17 जुलै 2022 रोजी चाइल्डलाईन 10-98 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पालम तालुक्यातल्या केरवाडी इथं 2 अल्पवयीन मुलींचा बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती। ही माहिती कळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी व चाइल्डलाईन परभणी टीम केरवाडी इथं दाखल झाली। केरवाडी येथील ग्रामसेवक, पोलीस पाटील, उपसरपंच, अंगणवाडीताई हेही उपस्थित होते। त्यानंतर अल्पवयीन बालिका, तिचे पालक व नातेवाईक यांना बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 याविषयी माहिती देण्यात आली व या गुन्ह्याबाबत शिक्षा व दंड याची माहिती देऊन बालविवाहाचं मुलींवर होणारे दुष्परिणाम व या सर्वांबाबतचं समुपदेशन करण्यात आलं। या घटनेचा सर्वांसमक्ष पंचनामा करून नियोजित वधूच्या पालकांना नोटीस देण्यात आली व हे बालविवाह रोखण्यात आलेत। टेबलला धक्का का लावला म्हणून एका युवकावर चाकूचे वार करणाऱ्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशाल शिंदे, रितेश दिपके,
प्रशांत झांबरे यांच्यासह अन्य मित्र जिंतूर रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका हॉटेलमध्ये खात बसलेले होते. त्यावेळी शुभम भोत हे हॉटेलमध्ये नूडल्स आणण्याकरिता गेले असताना त्यावेळी टेबलला धक्का लागला. टेबलावरील पाण्याची बॉटल खाली पडली. यावेळी शुभम यांनी चूक झाली माफ करा असे म्हटल्यानंतर सुद्धा या आरोपींनी शुभमवर चाकूचे वार केले. जखमी अवस्थेत शुभम यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी चाकूचे वार करणाऱ्या या व्यक्तीला अटक केली असून तपास सुरू केला असल्याची माहिती मिळाली आहे. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवडणूक प्रक्रियेत महिलांना प्रतिनिधित्व देण्यात यावं याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्रात विविध निवडणुका होतात. प्रत्येक निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी राजकीय आरक्षण देण्यात येतं. मात्र बहुतांश ठिकाणी विरोधाभासी चित्र दिसत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. या निवेदनावर क्रांती बुरकुंडे, दर्शना गायकवाड, वैशाली रणखांबे, नसीर शेख, अमन जोंदळे, जय इंगळे, पांडुरंग दुधळे, नागेश गायकवाड, किरण खंदारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. जिंतूर तालुक्यातल्या खोलगाडगा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी निवेदन देत शाळेच्या दुरुस्तीचं काम तात्काळ करावं अशी मागणी करण्यात आली होती. या शाळेची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून या शाळेत 74 विद्यार्थी आहेत. पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग या शाळेत असतानाही केवळ एका शिक्षकांवर हे वर्ग चालतात. शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेलीत तर काही ठिकाणी भिंतीला भगदाड पडले असून दुरुस्तीचं काम न केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे दुरुस्तीचे काम तात्काळ करावेत अशी मागणी या गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. पूर्णा रेल्वे स्थानक भागातील तडीपार मैदानावर रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या अज्ञात महिलेच्या खून प्रकरणातील अज्ञात आरोपीचं छायाचित्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जारी केलंय. रेल्वे स्थानकाजवळील तडीपार मैदानावर 20 सप्टेंबर रोजी सकाळी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं पूर्णेत खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व सकृतदर्शनी या महिलेचा अज्ञात व्यक्तीनं डोक्यात दगड घालून खून केला असावा असा अंदाज वर्तविला होता. या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्नही सुरू केला होता. मात्र ही महिला मुस्लिम समाजातील असावी असं स्पष्ट झालं होतं. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तेव्हा सोमवारी मध्यरात्री पूर्णा रेल्वे स्थानकावरील ओव्हरब्रिज व प्लॅटफॉर्मवर या महिलेस एक तरुण जात असतानाचं फुटेज प्राप्त झालं. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न केला असून त्या आधारे आता पूर्णा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 100% जॉब गॅरंटी देणारे औद्योगिक प्रशिक्षण घ्यायचंय? मग चला जिजाऊ आयटीआय पाथरी रोड, परभणी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट. प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव. मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत प्रचार व प्रसार या अभियानाचं आयोजन भारतीय जनता पार्टी महानगर परभणीच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोहन कुलकर्णी, संजय शेळके, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, सुप्रिया कुलकर्णी, विजया कातकडे, प्रिया कातकडे, पुष्पा पिंपरे, शकुंतला मोरे, अयोध्या चरणवाड, सुरेखा पावडे आदींची उपस्थिती होती. गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गंगाखेड येथील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नरत होते. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह कृष्णाजी सोळंके, संदीप पाटील, माधव गायकवाड, किसन भोसले, निवृत्ती कदम, विक्रम कदम, पुरुषोत्तम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. सेलूच्या श्रीराम प्रतिष्ठान व क्युरियस किड्स शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलाला महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळाचे मुख्य कार्यवाहक
व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी उदय देशमुख, डॉक्टर संजय रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्य प्रगती क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त शहरामध्ये स्वच्छता मोहीम व सर्वदान मोहीम राबवण्यात आली. स्वतःपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून सामाजिक संस्था, एनजीओ, व्यापारी व शहरातील नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केलं. त्यावरून आज गांधी पार्क, शिवाजी चौक इथं स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्यात आलंय. परभणी शहरातल्या नागरी सुविधांची आबाळ पाहता परभणी शहर हे नागरिकांना राहण्यायोग्य राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्यात. तर आज कारेगाव रोडवर असलेल्या रहिवाशांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत या भागात नागरी सुविधा देण्याची मागणी केली आहे. यामध्ये मावळीनगर, आरोग्यनगर, गुरुमित्र कॉलनी या भागातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. पाणी त्यांनी वेळच्या वेळा टाईम ठरवून द्यावं त्यांनी. ते कागदावर टाईम येतो पण पाणी त्या पद्धतीने मिळत नाही. दुसरी गोष्ट, लाईट नाही, खंबे नाहीत, कोणत्या गाडी पाहिजे, नाल्या पाहिजे, टॅक्सी व्यवस्था पाहिजे. रहिवासी घंटा गाडी भी कधी आलेली नाही. लाईट दररोज कमीत कमी योग्य नाही ना, तीन चार वेळेस गेली की चार पाच तास लाईनच येत नाही. पाणी, वीज, रस्ते, नाल्या, घंटा गाडी एवढंच. आमची एकच विनंती आहे की आम्ही जे घरपट्टी भरतो कमीत कमी आमची घरपट्टी आमच्यावर तरी खर्च व्हावी. स्वराज इंडियाच्या वतीनं पुणे इथं जनआंदोलन, सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत नफरत छोडो भारत जोडो या ही यात्रा राज्यामध्ये यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. परभणीमध्ये भारत जोडो यात्रेसंदर्भात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करून सर्वसामान्य लोकांना या भारत जोडो यात्रेशी जोडण्याचं काम करणार असल्याचं प्रतिपादन स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी व जिल्हा सरचिटणीस गोविंद कामटे यांनी केलं आहे. परभणीचा सामाजिक वनीकरण विभाग, सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी आणि सरकारी कामगार अधिकारी या तीनही कार्यालयाचे लेखी दिल्याप्रमाणे 1 जानेवारी 2000 पासून वन संरक्षण मजुरांना वेतन अदा करण्यात आलेले नाही. हे वेतन त्वरित अदा करण्यात यावं यासाठी आज वन अधिकारी कार्यालयासमोर या वन कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 8 मधील नालीवरील चेंबर, रस्ते व कचरा गाडी, घंटा गाडी आदी समस्यांबाबत आयुक्तांना वारंवार निवेदनाद्वारे कळविलं असूनही नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांसमोर हा प्रश्न मांडण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संतोष जाधव यांनी निवेदन दिलं आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.